अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला प्रसाद करून दाखवणार आहे. कारण आज कसं आहे, वातावरण आनंदी आनंद आहे. आज राम येणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये राम राम हा शब्द आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रसाद करायचा आहे. आपण बाकी कोणत्याही करतो, कोणी लाडू करेल, पेढे करेल, बर्फी करेल, काही करेल, पण आज मी तुम्हाला हलवा कसा करायचा. हॅलो नमस्कार, आज मी तुमच्यासमोर छोटीशी रेसिपी घेऊन आली आहे. आज शुभ दिवस आहे, 22 तारीख आहे, आज राम येणार आहे. म्हणून आपण रामासाठी आपण छोटासा असा प्रसाद करणार आहोत. चला मी पटकन रेसिपीला आता सुरुवात करत आहे. आज मी तुम्हाला कढईमध्येच प्रसाद करून दाखवणार आहे. त्यामध्ये तूप घ्यायचं, आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, त्यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे. आता मी इथे रव्याचं 1/4 वाटी रव्याचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही 1/4 ग्लाससुद्धा घेऊ शकता, जसं तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही रवा घेऊ शकता. आणि रवा आपल्याला मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे, करपू द्यायचा नाही, एकसारखा भाजायचा. जर तुम्हाला तूप जर कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये परत तूप टाकू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हलवा करून दाखवणार आहे. लालसर गुलाबीची रस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये 1/2 वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा. खोबऱ्याचा किससुद्धा त्यामध्येच भाजला जातो. मी 1/2 वाटीच घेतला. नंतर त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा वापरायचे आहे. ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे, तेसुद्धा त्यामध्येच आपल्याला टाकायचे. आणि रव्यामध्ये तेसुद्धा भाजल्या जातात. स्पेशल मी काही तुपातून काही ड्रायफ्रूट काही काढले नाही. आणि गुलाबीशी जोपर्यंत त्याचा कलर चांगला बदामी कलरसारखा येत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. आणि इथे आता दूध इथे तापवून घेतलेलं आहे. आणि 1 वाटी मोठी असं मी दूध घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला मी थोडं टाकले आहे, नंतर परत मी पूर्ण दूध टाकणार आहे. जर आपल्याला वाटेल तर आपण परत त्यामध्ये दूध टाकायचं. कारण कधीकधी काय असतं, रवा नाही का जुना असतो, म्हणून आपल्याला दूधसुद्धा जास्त लागते. आता 1/4 वाटीला मी फक्त इथे 1 वाटी इथे साखर वापरलेली आहे. साखर पूर्ण आपल्याला विरघळू द्यायची आहे. आणि नंतर आपलं त्यामध्ये 1 चमच वरून आपल्याला तूप सोडायचं आणि झाकण ठेवायचं. बघा इतका सुंदर आणि छान आपला प्रसाद झालेला आहे. तुपाचं सुद्धा योग्य प्रमाण मी यामध्ये सांगितलं आहे. जास्त तूपसुद्धा वापरलेलं नाही. आणि शेवटपर्यंत असा नरम लुसलुसीत असा हा प्रसाद आहे. आपण केव्हाही करू शकतो. बरेच वेळेला आपल्याकडे पूजापाठ राहते, त्यावेळेलासुद्धा आपण करू शकतो. किंवा कथा असते, कथासुद्धा असते, आपण त्यावेळेलासुद्धा असा प्रसाद करू शकतो. अतिशय आपण रव्याचा शिराथा नेहमीच करतो, प्रत्येक वेळेस करतो. परंतु आज मी तुम्हाला मुद्दाम करून दाखवलेला आहे, प्रसाद करून दाखवलेला आहे. याच्यामध्ये पाण्याचा कोणताही वापर केला नाही, नुसतं तूप वापरलं आहे. आणि त्याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे. अतिशय लुसलुसीत आणि छान असा सुंदर असा झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कळवा. आणि तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.